सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। पंतप्रधानांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वच भाजपमध्ये बूथ सेवक आहेत। आम्हाला अधिकारांवर चिखल फेकून अधिकार गाजवायचा नसून त्याच चिखलातून आम्हाला कमळ फुलवायचं आहे, असे प्रतिपादन शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी जामसंड येथील भाजप विधानसभा मतदारसंघ बूथ प्रमुख मेळाव्यादरम्यान केलं। आज युती आहे, युतीत निवडणूक होते, युती नसेल तेव्हा विजय मिळवून आणण्याचं माझं काम आहे। अन्य पक्षांसारखा भाजप हा मीचा नसून आम्हीचा पक्ष आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांची मी देशासाठी काहीतरी करेन ही पहिली भूमिका असते। पंतप्रधानांपासून मंत्री महोदयांपर्यंत सर्वच भाजपमध्ये बूथ सेवक आहेत, असे प्रतिपादन भाजप नेते शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केलं। यावेळी शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते सुभाष मयेकर व माजी पंचायत समिती सदस्य मनीषा सोनवणे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला। देवगड तालुक्यातील प्रसिद्धी बचत गट वाडातर यांचा कालवा प्रकल्पातील यशस्वी उद्योजक ग्रुप म्हणून सत्कार केला। यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट अजित गोगटे, संघटन मंत्री सतीश थोंड, भाजप नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, जयदेव कदम, राजू राऊळ, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। स्वतःची लाज वाचवायला जनतेसमोर तोंड घेऊन जाताना स्वतःला लोक निर्लज्ज म्हणतील की काय, म्हणून एक खोट पीक पिकवायला सुरुवात केली। आमचा पराभव हा ईव्हीएम मुळे झाला, ईव्हीएम मुळे झाला, ईव्हीएम मुळे झाला, ईव्हीएम मुळे झाला, त्यांचा पराभव ईव्हीएम मुळे झाला असं म्हणताना दुर्दैवाने आरोप करतात की ईव्हीएम मध्ये गडबड आहे, ईव्हीएम दुरुस्त करायला पाहिजे। दुरुस्त आणि गडबड ईव्हीएम मध्ये नाही, दुरुस्त ह्यांचं डोकं करायला लागेल अशा पद्धतीची स्थिती आहे। आणि ईव्हीएमचा अर्थ बूथ प्रमुखाने लक्षात घेतला पाहिजे। ईव्हीएमचा अर्थ एव्हरी इलेक्टोरल वोटर्स मॅनेजमेंट, ईव्हीएम, एव्हरी इलेक्टोरल वोटर्स मॅनेजमेंट, प्रत्येक मतदानाचं संचलन करणे। आणि हे संचलन कोणी करायचं? हे बूथ प्रमुखाने करायचं। आपल्या बूथ मध्ये असलेल्या 1000 मतांपैकी निघणाऱ्या 300-400 परिवाराला संपर्क निवडणुकीपुरता करायचा नाही, निवडणुकीच्या आधी, निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर सुद्धा करायचं आहे। या 300 परिवारापैकी जे 150-200 परिवार आपल्या संपर्कातले आहेत, ज्यांच्याशी चर्चा केल्यावर लक्षात येतं की आपल्या बाजूने मत देणारे आहेत, त्यांना टिक मार्क करणे। जे आपल्या बरोबर आज आहेत की नाही कळत नाही, त्यांना वेगळ्या भूमिकेत टिक मार्क करणे। जे आपले विरोधक आहेत त्यांना रेड पेनने टिक मार्क मारणे। या पद्धतीने आपल्या मतदार यादीची विभागणी करणं हे त्यामागची आपली कल्पना आहे। आपल्या बूथ मध्ये पक्षाने 6 कार्यक्रम दिले, हे 6 कार्यक्रम अतिशय प्रामाणिकतेने करणे हे बूथ प्रमुखाचं काम। आपल्याला दिलेली 13 काम कदाचित आपण निवडणुकीच्या विजयामुळे ती 13 काम विसरले असू, तहडकरजी पुन्हा सगळ्यांना ती काम द्या। या 13 कामांची उजळणी परत केली पाहिजे। आणि ज्या 13 कामांमध्ये आपण ठरवलं होतं की बूथ मधला बाईक चालवणाऱ्या कार्यकर्त्याचा नंबर, बूथ मधला कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संघ परिवाराच्या कार्यकर्त्याचं नाव नंबर, अन्य पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव नंबर, मंदिर मशीद गुरुद्वारा जे काही येत असेल त्यांचे नाव नंबर, आपला एक व्हॉट्सअप ग्रुप, अशी 13-14 काम आपण जी लिहिली होती लोकसभा निवडणुकीच्या आधी, त्याची पुन्हा एकदा ही कामं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आपल्या बूथ प्रमुखांच्या माध्यमातून पुन्हा करणं हे आपल्याला आवश्यक आहे। मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करतो, हवा जोरात चालू आहे, वातावरण जोरदार आहे, पण जी हवा वादळामध्ये फिरते
त्या वादळातून फिरणाऱ्या हवेने आपल्याला कामावर किंवा शाळेवर जायला लागणाऱ्या सायकलमधली टायरमधली हवा भरत नाही. त्या सायकलमधल्या टायरमध्ये टाकायला लागणारी हवा ही आजूबाजूला वादळात फिरणाऱ्या हवेतना निर्माण होत नाही. त्यामुळे वातावरण चांगलं असलं तरी आपल्याला गती देणाऱ्या टायरमधली हवा त्यासाठी पंप लागतो, तुटी लागते, वॉल लागतो, तो मारावा लागतो, तरच ती सायकलमधली हवा भरते. आणि त्यामुळे मोदीजींनी काम उत्तम केलं. देवेंद्रजींनी भ्रष्टाचार या राज्यातला एका अर्थाने संपवला. विकासाच्या कामात मोदी आणि देवेंद्रजींनी या राज्याला आणि देशाला पुढे नेलं. जनतेमध्ये सकारात्मकता आहे म्हणून मतं पडतील तर पडतील, पण विजयाकडे अजून जायचं असेल तर मोदीजी आणि देवेंद्रजींचा सुद्धा नारा हाच आहे की आपल्याला आपल्या बूथमध्ये काम करणारा कार्यकर्ता पंपरूपी असला पाहिजे. त्या कार्यकर्त्या बरोबर असलेल्या बूथची समिती ही त्याची त्या ठिकाणी वाहक कोटी असली पाहिजे. प्रत्यक्ष कार्यकर्ता मतदानाला मतदारांना घेऊन जाईल तो वॉल असला पाहिजे. आणि ज्या वेळेला हे सगळं नीट चालेल त्यावेळेला बूथ मधलं मतदान वाढेल. विरोधक ईव्हीएम ईव्हीएम म्हणून ओरडत राहतील, आपण मात्र विजयाचा गुलाल उडवत राहू या पद्धतीने. आणि ते निर्माण करण्यासाठी आपल्याला काम करायचं. आपला पक्ष केवळ निवडणुका जिंकणे एवढं काम करतो असं नाही. होय, पक्षाचा कार्यकर्ता निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न प्रचंड करेल. आमचा पक्ष केवळ निवडणुकांपुरता काम करतो असं नाही. अन्य पक्षात आणि आमच्यात फरक आहे. ज्यामध्ये विचारधारा महत्वाचा म्हणतात, एक विचारधारा घेऊन काम करणारा आमचा पक्ष आहे. आपण पाहिलं असेल या सरकारच्या पहिल्या 70 दिवसात काय झालं, कोणाच्या कल्पनेत नव्हतं, कोणाच्या मनात आलं नव्हतं, कोणाला वाटलंच नव्हतं. अमित भाई आणि नरेंद्र भाईंनी मिळून त्या ठिकाणी जम्मू काश्मीर मध्ये 10,000 सैनिक पाठवले, 4 महिन्याचं राशन घेऊन त्यांना पाठवलं. विरोधक मला कळलंच नाही काय चाललंय. त्यानंतर अमरनाथच्या आमच्या यात्रेकरूंना आपण सुखरूप त्या ठिकाणी यात्रा संपवून त्यांना घरोघर पाठवलं. काय चाललंय म्हणून त्यांना सुमगलंच नाही. त्यानंतर आपले विदेश मंत्री जयशंकरजी चीनला जाऊन त्या ठिकाणी आपली भूमिका या देशाची योग्य चालल्याचं काम करत होते. विरोधक प्रश्न उपस्थित करत होते. मोदीजींनी पाकिस्तानच्या आजूबाजूला असलेल्या राष्ट्राध्यक्षांशी संबंध आणि संपर्क अजून मजबूत केला. विश्लेषकांना कळत नव्हतं. एका दिवशी मग ठरलेल्या दिवशी सकाळी 10:30-11 कॅबिनेट भरते, 2 ओळीचा प्रस्ताव मांडला जातो, 370 आणि 35 हे कलम त्या ठिकाणी काढून टाकण्याची भूमिका कॅबिनेट घेते. 11:04 राष्ट्रपतींची स्वाक्षरी, भारताच्या राज्यसभेमध्ये प्रस्ताव दाखल होतो. आणि या देशाच्या माथ्यावर असलेला वर्षानुवर्षाचा कलंक जो जाईल असं असंभव वाटत होता ते 370 निघून जात भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो हे वातावरण. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.